नगर शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला नांदगाव शिवारात मोठी गळती लागली आहे यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाताना आहे शिवाय महापालिका पाणी पुरवठा विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या या दुर्लक्ष करण्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जाताना आहे महानगरपालिकेची मुळा धरणातून शहरात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी नांदगाव शिवारात फुटली या परिसरातील नागरिकांनी महानगरपालिकेला लेखी तक्रार करूनही महानगरपालिका दुर्लक्ष करताना दिसते पावसास विलंब होत असल्याने पाणी प्रश्न बिकट होत चालला आहे अशी परिस्थिती असतानाही दुसरीकडे हजारो लिटर पाणी गळती होऊन वाया जाताना आहे महापालिका प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत आहे महापालिका प्रशासन एकीकडे नागरिकांना पाणी जपून वापरा म्हणून आवाहन करत आहे तर दुसरीकडे महापालिका प्रशासनाच्याच दुर्लक्ष करण्यामुळे हजारो लिटर पाणी रोज वाया जाताना दिसतंय महापालिकेची नांदगाव परिसरातील फुटलेल्या जलवाहिनीकडे आता तरी महापालिका प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे कुमार चव्हाण पोलिसनामा ऑनलाईन